आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारदगा येथे भाजप प्रचाराला गती, उदंड प्रतिसाद, आमदार जोल्ले यांच्या विकास कामाचा मतदारांवर प्रभाव. कारदगा येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात चांगलीच गती आणली आहे. मतदारांवर आमदार जोल्ले यांच्या विकास कामाचा प्रभाव असून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मिट्टी का फर्ज निभाने को, धरती का कर्ज चुकाने को, भारत का मान बढ़ाने को, मैं कमल खिलाने आया हूं, मैं कमल खिलाने आया हूं, मैं कमल. कारदगा येथे घरोघरी जाऊन भाजपचे नेते कार्यकर्ते यांनी प्रचार जोमात सुरू ठेवला आहे. जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, एपीएमसीचे सदस्य नितेश खोत, महावीर टाकळे, एस के माळी, अप्पासो खोत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रणरणत्या उन्हाची पर्वा न करता घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन करत आहेत. आमदार जोल्ले यांनी 5 वर्षात केलेली विकास कामे समोर असल्याने मतदारांचा वाढता पाठिंबा त्यांना मिळत आहे. मानकर न्यूज साठी कारदगाहून रंगराव बन्ने. काल चिकूटला गेलो, कालचं इलेक्शन म्हणजे आम्ही जिंकलोय, काय प्रश्न नाही. म्हणजे अण्णासाहेब झोले पण आलेत आणि वहिनी पण आलेत. वस्तुस्थिती अशी की आतापर्यंत 5 वर्षात येणार आमदार, म्हणजे काँग्रेसमध्ये 17 वर्ष काम केलंय, काँग्रेसचं काम पण बघितलंय आणि आता मी म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करून जवळजवळ 7 वर्ष झाली. 7 वर्षात भाजपचं काम योग्य आहे वाटलं म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भाजपचं जवळजवळ 5 वर्षात 50 वेळा वहिनीत आले असतील आणि इथं पुढे आता 50 नाही 100 वेळा येतील. जास्तीत जास्त कामाचा प्रयत्न तर काम म्हणजे जवळजवळ 80% काम झालं, 20% राहिला असेल. आणि जे कामाची क्वालिटी कसं, काँग्रेसचं काम कसं, पुढं पाठ आणि मागं सपाट असं बऱ्याच वेळा बघितलं मी. आता कालच कोणतरी म्हटला स्टँड प्रश्न बंगाली आणि बंगाली प्रश्न स्टँड, एक रस्ता कंत्राटदार आणि एक रस्ता आमदार, कंत्राट डबल मंजूर करायचं. आम्ही साड्या करतो, साड्या 1x1 कमिशन, 1 साईडला 2 साड्या. तसं स्टँड प्रश्न बंगालीपर्यंत, बंगाली प्रश्न स्टँड पर्यंत, एक रस्ता कंत्राटदार, एक रस्ता आमदारला. निपाणे मतदारसंघामध्ये पहिल्या महिला आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थात आम्ही जवळजवळ आज 8 दिवस झाले फिरत आहोत. रोज 500 महिला आणि जवळ 300 पुरुष रोज सकाळी संध्याकाळी फिरत असतो. त्यांच्या कामाची दखल घेऊन आज आम्हाला कार्यक्रमामध्ये भरपूर पाठिंबा मिळत आहे आणि रोजच्या रोज लोक आमच्या पाठिंब्यामध्ये वाढत आहे, पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि कामाचे त्यांच्या कामाची हे बघून आज आपल्याकडे महिला बी आणि पुरुष बी आज घटकेला जवळजवळ 60-70% आम्हाला मतदान होईल असं आम्हाला आशा आहे. आज घटकेला